समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीनरत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहारामध्ये बुद्धरूपाच्या प्रतिष्ठापनेला 15 वर्ष पूर्ण होत आहे। 15वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। या निमित्ताने उपस्थित संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ श्रीलंकेमधून आलेले पूजनीय भिक्खू ज्ञानरतनजी भंतेजी आणि त्यांच्या समोर त्यांचे मित्र भंते पूजने भंते धम्मानंदजी सुंदर थोडक्यामध्ये भंतेजींनी देशना दिली। आपल्यामधून निघून गेले भंते अत्तदीपसुद्धा त्यांनी सुद्धा थोडक्यामध्ये आपल्या दानाची प्रशंसा म्हणजे दान कशा प्रकारचं करावं कसं केलं पाहिजे आणि आपण कोणते दानदाते आहात या संदर्भामध्ये भंतेंनी देशना दिली। तसा वेळ आता खूप झाला तुम्ही जवळपास 1:30 वाजत आहे। भुका लागल्या का? हा लागल्याच भुका काय विषय नाही तो कारण 1:30 वाजला अधिक काही मी बोलणार नाही। आपण सातत्याने छोटी काणी का होईना यावेळेचा आपण हा वर्धापन दिन संपन्न केला कारण कामं चालू आहे आजूबाजूला सर्व धूळ आहे सर्व कामं चालू आहेत आणि त्यामुळे आम्ही असा विचार केला कार्यक्रमच करू नये असं म्हणजे ठरलं होतं पण म्हणजे म्हणजे की छोटे छोटे खाणी का होईना आपण कार्यक्रम घेऊया कारण कामं चालू असल्या कारणाने आणि दुसरी गोष्ट आता वर्षाभरसुद्धा येत आहे। सातत्याने आपल्या विहारामध्ये कामं चालू असतात आपल्या विहारामध्ये जे आपल्या विहाराची नेहमीच प्रशंसा होते इथेसुद्धा होते बाहेरसुद्धा होते। आता बाहेर तुम्ही जात नाहीत म्हणून तुम्हाला माहीत नाही पण आम्ही बाहेर फिरत असतो कारण व्हिडिओच्या माध्यमामधून आपला संघरत्न बुद्धविहार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे पोहोचलेला आहे कारण सुरुवातीचे कोरोनाच्या काळामध्ये जेवढे काही प्रवचनं मी केलेले आहेत तर आपल्या विहारामधून ते प्रवचन रिकॉर्ड केले होते आणि अत्यंत सुंदर असं हे बुद्धरूप आपण आपल्या विहारात असल्या कारणाने अनेक लोकांना ते प्रेरणा देणं ठरत आहे म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की अत्यंत सुंदर स्वरूप आमच्या हे विहारामध्ये असलं पाहिजे आपल्या बाहेरच्या मूर्तीला सुद्धा म्हणजे झालेला आहे। मागच्या वर्षी या वेळेमध्ये आपली सर्वांची धावपळ होती बुद्धरूपाच्या या कामासाठी त्याही मूर्तीला 1 वर्ष आता म्हणजे पूर्ण होत आहे। अत्यंत सुंदर असे दोन्ही रूप श्रीलंकेचं हे सुंदर बुद्धरूप आहे बाहेरचं थायलंडचं असं बुद्धरूप आहे म्हणजे अत्यंत सुंदर आणि रमणीय असा हा परिसर या परिसरामध्येच आपण वातावरण अत्यंत शांत आहे शीतल आहे कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब नाही आहे म्हणजे विहारामध्ये जसं वातावरण असायला पाहिजे विहारामध्ये जशी प्रसन्नता असायला पाहिजे विहारामध्ये जसा आनंद मिळायला पाहिजे कारण विहारामध्ये विहारात जाण्यामागचाच उद्देश जो लोकांचा असतो लोकांना मनाला प्रसन्नता लाभली पाहिजे मनाला आनंद मिळाला पाहिजे त्यामुळे विहाराची निर्मिती विशेष रूपाने विहार जिथे विशेष आहार मिळतो म्हणजे जीवन जगण्याचा जो विशेष आहार
जर आपल्याला जिथे प्राप्त होत असतो त्याला विहार असं म्हणत असतात, आणि जिथे जिथे भगवंत राहतात, जिथे जिथे भगवंताचा भिक्खू संघ वास्तव्य करतो, जिथे जिथे अरहंत वास्तव्य करतात, जिथे जिथे संघ वास्तव्य करतो, ती भूमी मात्र अत्यंत रमणीय असते। भगवंत असे म्हणतात की मग ते जंगल असो, डोंगर असो, दऱ्याखोऱ्या असो किंवा लेणी असो, पहाड असो, कुठल्याही प्रकारे जिथे जिथे भिक्खू संघाचा वास असतो, भिक्खू संघ जिथे जिथे वास्तव्य करतो तिथे नेहमी प्रसन्नता असते। आणि त्यामुळे हे सर्व काय आपलं पुण्य आहे, आपणा सर्व उपासक उपासिकांचं पुण्य आहे। मूर्ती म्हणजे जेव्हा जेव्हा मूर्तीचा वर्धापन दिन येतो किंवा जेव्हा जेव्हा मूर्तीच्या संदर्भामध्ये म्हणजे आठवण होते तेव्हा तेव्हा मूर्ती आणण्यासाठी जे किती खटाटोप झाला किंवा मूर्ती आणण्यासाठी म्हणजे किती परिश्रम करावे लागले याची मात्र सातत्याने आठवण होत असते। आणि त्यातल्या त्यात म्हणजे चांगल्याही चांगल्या आठवणी सुद्धा असतात आणि कटू आठवणी सुद्धा असतात, चांगल्याही आठवणी असतात आणि कटूही आठवणी असतात। जसं कटू आठवणी म्हणून येताना मूर्ती आणताना म्हणजे रगडे साहेब त्या गाडीतून पडले होते, त्यांना लागलं होतं, ही नेहमी आठवण होते मूर्ती आणताना। कारण कधी कधी चांगलेही प्रसंग असतात, कधी वाईटही प्रसंग असतात। श्रीलंकेमध्ये एक महिनाभर आम्ही मूर्तीसाठी म्हणजे फिरलो, मूर्ती शोधण्यासाठी म्हणजे अत्यंत परिश्रमाने ही जी मूर्ती आपल्या विहारामध्ये म्हणजे आलेली आहे, अत्यंत परिश्रमाने आलेली आहे। आपण सर्व दानदाते आहात, आपण सर्वांनी त्या मूर्तीसाठी म्हणजे दान दिलं, म्हणजे सर्वांचं हे महान आणि असीम असं कार्य आहे। जोपर्यंत आपल्या विहारामध्ये ही मूर्ती आहे, जोपर्यंत आपले हे विहार आहे, जोपर्यंत आपला हा संपूर्ण परिसर आहे, तोपर्यंत आपण दिलेलं जे काही दान पुण्य आहे, आपण केलेलं जे जे काही दान आहे, ते सर्वच्या सर्व दान आपल्याला फळ देणार ठरत असते। कारण मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो, मनुष्य संपून जातो, परंतु मनुष्याने केलेले जे कुशल कर्म आहे, मनुष्याने केलेले जे पुण्यकर्म आहे, मनुष्याने केलेले जे दान कर्म आहे, ते मात्र जिवंत असते। माता विशाखा गेली, अनाथ पिंड गेले, राजा प्रसेनजीत गेले, राजा बिंबिसार गेले, परंतु त्यांनी केलेलं जे काही कार्य आहे, त्यांनी केलेलं जे काही दान पुण्य आहे, त्यांनी भिक्खू संघाला वाढवण्यासाठी, भिक्खू संघाला सहकार्य केलं, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी मदत केली, आजही त्या कुशल कर्माने ते जिवंत आहे। आणि जोपर्यंत बुद्ध शासन या संसारामध्ये जिवंत असते तोपर्यंत या संसारामध्ये बुद्ध शासनाला जिवंत ठेवणारे जे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका असतात ते जिवंत असतात। आणि त्यामुळे 250 वर्षापासून आजतागत ते आपल्यामध्ये जिवंत आहेत। आपण आपल्या परीने जे काही कार्य केलेलं आहे, आपण जे काही आपल्या विहाराची निर्मिती केली संघरत्न बुद्ध विहाराची, आणि या संघरत्न बुद्ध विहाराच्या निर्मिती कार्यासाठी कळत न कळत ज्याने 1 रुपया दिला असेल किंवा ज्याने 1 लाख रुपये दिले असतील, म्हणजे जेवढं काही दान पुण्य असेल ते सर्वच्या सर्व दान पुण्य त्या परिवारातील सर्व लोकांना अनंत काळापर्यंत महान आणि असीम असं पुण्य संपादन करून देण्यासाठी हे कुशल कर्म सहायक ठरणार आहे। किमान 50 वर्ष 100 वर्ष निश्चितपणे आपण हे जे काही कार्य केलं आहे तर ते कार्य आपल्या परिवाराला म्हणजे सुख देणार ठरत असते। आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण नेहमी सातत्याने दान पुण्य करतात। जसं बंतीजीने दानाच्या संदर्भामध्ये बोलले, आपली सर्वांची प्रशंसा केली की आपण दानपती आहात, आणि खरोखरच दानपती आहात। कारण मी जेव्हापासून मला वाटतं 9-10 मी आपल्या संघरत्न बुद्ध विहारामध्ये आलो, जे जवळपास 17-18 वर्ष आता इथे होत आहेत, आणि मी जेव्हापासून आलो अगदी 3 महिन्याचा वर्षावास झाला, आणि वर्षावासानंतर जेव्हापासून आपण कामाला सुरुवात केली ते आजतागत म्हणजे कामाला कंटिन्यू काही ना काही असं सुरूच असतं। कधी कधी काही काही लोक असं म्हणतात की पैसे आहेत तरी किती, म्हणजे संपतच नाही आहे, सुरूच आहे काही ना काही। शिबिर झालं, शिबिराला खर्च झाला, आता काम झाले, कोणाला कल्पना नव्हती किंवा कलरचं काम सुरू होईल किंवा नाही होईल। मग आमचे रगडे साहेब, शिंदे साहेब, किती कसं पैसे आहेत का म्हणतजी, हां बघू पैसे नाही तर येतील हळूहळू। म्हणजे कामाला सुरुवात कंटिन्यू सातत्याने आपल्या सुरू असते। आता आपल्या लायब्ररीचं म्हणजे जवळपास 95% काम आता झालेलंच आहे। आता फक्त आपल्या लायब्ररीमध्ये टेबल आणि खुर्च्या
फक्त एवढंच काम बाकी आहे, कलरचं काम सुद्धा जवळपास पुटीचं काम आता होईल, कलरचं काम सुद्धा होईल. वर्षावास संपन्न झाल्यानंतर किंवा वर्षावासाच्या नंतर एक स्पेशल आपण कार्यक्रम घेऊन अनेक दानदात्या ज्या ज्या दानदात्यांनी आपल्या या कामासाठी दान दिलं त्यांचाही सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि संपूर्ण जे काही पुण्यवान लोक आहे म्हणजे कारण यासाठी सर्वांचं सहकार्य आहे. आपण औरंगाबाद शहराचा जर विचार केला, आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना केवळ विहार निर्माण केले गेलेले आहे, कधी कधी काही काही विहारावर तर भिक्खू निवास सुद्धा नाही आहे, म्हणजे केवळ विहार निर्माण करणे भिक्खू निवास सुद्धा नाही आहे. लायब्ररीची तर दूरची गोष्ट, वाचनालयाची तर दूरची गोष्ट, परंतु आपण सर्व म्हणजे सुशिक्षित आहात, आपण सर्व शिकलेला वर्ग असल्या कारणाने शिक्षणाचं महत्व आपल्याला माहीत आहे. विहारही अत्यंत सुंदर आहे, आता भिक्खू निवास सुद्धा अत्यंत सुंदर होत आहे. भिक्खू निवास सुद्धा कलर वगैरे देऊन छान बनणार आहे, लायब्ररी सुद्धा आपली छान बनणार आहे. आणखी भविष्यामध्ये थोडे दोन कामं आहेत, म्हणजे हे कामं तर चालूच राहणार आहेत, पण दोन महत्वपूर्ण आणखी आपल्याला कामं करायचे आहेत. एक म्हणजे स्तूप आहे, आमचे रगडे साहेब बोलता बोलता त्या दिवशी असं बोलले, मी आहे स्तूप पाहण्याची माझी इच्छा आहे, म्हणजे माझ्या अगोदर स्तूप करा असं माझी पाहण्याची इच्छा आहे. मी म्हटलं तुम्ही काय जाणार नाही, कारण स्तूप जोपर्यंत बनत नाही विशेष तुम्हाला आरोग्य लाभणार आहे. आणि बाबासाहेबांचा स्टॅचू सुद्धा, म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा, एक स्टॅचू सुद्धा आपल्या विहारामध्ये एक भव्य दिव्य असावा, तो एक आपल्याला काम करायचा आहे, स्तूपाचं काम करायचं आहे. आणि भविष्यामध्ये जर समजा आयुष्य लाभलंच तर वर सुद्धा आपण नक्कीच काम करू. तर अशा पद्धतीने म्हणजे हळूहळू हळूहळू कासव गतीने, सशाच्या गतीने काय आपल्याला जायचं नाही आहे, कासवाच्या गतीने आपल्याला जायचं आहे. हळूहळू पैसे आपले जसे जसे जमा होतील तसं तसं काय ना आपल्याला कोणाचं काय बंधन नाही. म्हणजे आजचं काम वर्षभरावर गेलं, एक ना आजचं काम दोन वर्षावर गेलं, पाच वर्षावर गेलं तरी सुद्धा आपल्याला काय कोणी बोलणार नाही, कोणी म्हणणार नाही. बसण्यासाठी आपल्याला चांगलं विहार आहे, भिक्खू निवास आहे, लायब्ररी आहे, 84,000 पुस्तकांचा आपण संकल्प केलेला आहे, एक व्यक्ती एक पुस्तक. आता कपाट सुद्धा तयार झाले, आमचे खंडारी साहेबांनी कपाटासाठी जे काही दान आहे तर ते दान दिलेलं आहे, काही लोकांनी सुद्धा कपाटासाठी सुद्धा दान दिलेले आहेत. तर असे संपूर्ण पुस्तकं 84,000 संग्रहित आपण करणार आहोत. अनेक दानदाते सुद्धा पुस्तकं त्यांनी घोषित केले, संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तक येणार आहे. माझा संकल्प असा आहे की जे काही जे PhD करणारे जे काही विद्यार्थी असतात किंवा ज्यांना संदर्भ ग्रंथ लागत असतात, तर एखादा संदर्भ ग्रंथ जर त्यांना नाही मिळाला तर कुणीतरी त्यांना संदर्भ द्यावा की मयूर पार्कमध्ये धम्मस्कंद लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला नक्कीच तो संदर्भ ग्रंथ मिळेल. म्हणजे अशा प्रकारच्या ग्रंथांचा संग्रह आपण आपल्या लायब्ररीमध्ये म्हणजे करणार आहोत. जवळपास माझ्याकडे 1,000-2,000 पुस्तकं ऑलरेडी आहेत, आणखी सुद्धा आपण ते पुस्तकं घेणार आहोत. आणि त्यामुळे आपण जे जे काही हे दान पुण्य करता, हे कुशल कर्म करता, तर महान आणि असीम असं हे पुण्यकर्म आहे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आता वर्षावास सुद्धा म्हणजे सुरू होत आहे. 21 तारखेपासून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असा 3 महिन्याचा आपला वर्षावास हा कालावधी असतो. माझं अधिष्ठान जे जळगावला आहे, नवीन लोकांनी विहार बनवलं आणि त्यांनी तशी मला विनंती केली, त्यामुळे मी जळगावला जाणार आहे. आपले धर्मानंद भंतेजी, भंतेजी असल्यामुळे मी फिरतो, भंतेजी जर नसते किंवा भंतेजी जर म्हटले असते किंवा तुम्ही थांबा तर नक्कीच मी थांबलो असतो. भंतेजी सर्व सांभाळतात, अत्यंत हुशार आहेत, ज्ञानी आहेत, अभ्यासू आहेत. आणि विशेष रूपाने यावेळेस अत्यंत म्हणजे ज्यांना धम्माबद्दल विशेष गोडी आहे किंवा ज्यांना धम्माबद्दल विशेष ज्ञान म्हणजे ग्रहण करण्याची जी उत्सुकता असते अशा लोकांसाठी तसं प्रवचन बनतेचे युट्यूबला येणारच आहेत, परंतु प्रत्यक्ष श्रवण करण्याची फार एक सुवर्ण संधी आपणा सर्वांना प्राप्त होणार आहे. 37 बोधिपाक्षीय धम्म भंतेजी आपल्या या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सांगणार आहे. 37 बोधिपाक्षीय धम्म अत्यंत गहन विषय आहे. 4 स्मृतिप्रस्थान आहे, 4 सम्यक प्रदान आहे, 4 रुद्धिपाद आहे, 7 भोजांग आहे, 5 निवर्ण्य आहे, 5 स्कंद आहे, आणि अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे अत्यंत तात्विक दृष्टीने भगवंत असे म्हणतात की एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी, एक बोधिसत्व जेव्हा बुद्ध बनतो तर तो बुद्ध कसा बनतो, त्या बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी काय करावं लागतं, कशा प्रकारचं आचरण करावं लागतं,
तर 37 बोधिपाक्ष धम्माचं त्या बोधिसत्वाला आचरण करावं लागत असते. जोपर्यंत बोधिसत्व 37 बोधिपाक्ष धम्माचं आचरण करत नाही, अनुसरण करत नाही, तोपर्यंत एक बोधिसत्व बुद्ध कधीही बनू शकत नाही. आणि त्यामुळे अत्यंत तात्विक असा हा विषय भंत्रींनी मला आम्ही चर्चा करत होतो की चर्चा करताना म्हणजे काय शिकवलं पाहिजे, काय काय तुम्ही शिकवलं, काय काय शिकवलं पाहिजे. तर मी भंत्यांना बोललो की विलीन प्रश्न घ्या तुम्ही, छान आहे, तात्विक आहे. पुन्हा त्याच्यावरती चर्चा झाली आणि भंत्यांनी 37 बोधिपाक्ष धम्माच्या संदर्भामध्ये आपल्याकडे संग्रहित काही आहे का, तर मी म्हटलं हो आपल्याकडे बुक आहे की ज्या तुम्हाला जसं बोधिपाक्ष धम्म चांगल्या प्रकारे सांगता येतील. आणि भंत्री डिसाईड केलं की 37 बोधिपाक्ष धम्म, तुम्ही पुण्यवान आहात म्हणजे मयूर पार्क येथील श्रद्धा संपन्न उपासक उपासिका तुम्ही खरोखर पुण्यवान आहात. कारण संपूर्ण महाराष्ट्र असं म्हणतात की भंत्रीजी तुम्ही आले पाहिजे, प्रवचनाला आले पाहिजे, तुमचे प्रवचन आमच्याकडे झाले पाहिजे. तुम्हाला ऑलरेडी 3 महिन्यापर्यंत म्हणजे कंटिन्यू भंत्रींच्या देशना ऐकायला मिळणार आहे. कारण 3 महिन्यानंतर तुम्ही थांबा म्हणले तरी आम्ही थांबत नाही, कारण 3 महिने झाले की आमच्या धम्मदौरे पुन्हा सुरू होणार आहेत. 3 महिने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आणि बाबासाहेबांचा भगवंताचा तो आदेश आहे की संपूर्ण लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी भिक्खू संघाने सतत परिभ्रमण केलं पाहिजे. आणि थोडंसं आम्हाला वाटतं तर आम्ही नक्कीच तशा प्रकारचं कार्य जे फुल नाही फुलाची पाकळी आपण कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर वर्षावा झाल्यानंतर बुद्धगयेचा टूर असेल, तो बुद्धगयेचा टूर झाल्यानंतर सातत्याने अगदी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या तारखा अगदी बुक आहेत. म्हणजे लोक फोन करतात जे संपूर्ण वर्षावा झाल्यानंतर संपूर्ण शेड्यूल आमचं बिझी राहणार आहे आणि तोपर्यंत सर्व आपले विहाराचे कामं सुद्धा होणार आहेत. तर सर्व महिला मंडळांना, उपासकांना म्हणजे मी सूचना करतो की ही संधी आहे तुम्हाला जे चांगल्या प्रकारचं भगवंताचं तत्वज्ञान ऐकण्यासाठी एक सुवर्ण अशी संधी आहे. या संधीचा आपण सदुपयोग घ्यावा आणि संकल्प न करता आपण अधिष्ठान करावं. कारण नाही तर कसं होते, सुरुवातीला बस विहारामध्ये जागाही पुरत नाही. नवीन नवीन सुरू झाला ग्रंथ वाचन, चला बसायला जागाही पुरत नाही. हळूहळू 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 मग गती लागते आणि शेवटी शेवटी 15-20 दिवसामध्ये 10-12 महिला राहतात. ऐकले तर असं काही झालं नाही पाहिजे. अधिष्ठान करायला संकल्प नाही केला पाहिजे, अधिष्ठान केलं पाहिजे. कारण संकल्प बदलत असतात, संकल्प परिवर्तित होत असतात, काळाला अनुसरून संकल्प बदलतात सुद्धा, परंतु अधिष्ठान मात्र कधीही बदलत नसते. आणि त्यामुळे आज उपोषणशील आहे, आज अष्टमी आहे ना, आज अष्टमी आहे, उपोषण सुद्धा काही महिलांनी घेतला आहे. तर तसा आमचा संकल्प होता की उपोषणशील सुद्धा, म्हणजे ताईसोबत चर्चा सुद्धा केली होती की यावेळेस उपोषणशील आपण घेणार आहोत, म्हणजे अनागारिका उपोषणशील. तर थोडं बाथरूम करायचे होते, पण आता हे आम्ही मधात काम खाल्लं कलरचं, त्याच्यामुळे ते बाथरूमचं काम थोडंसं राहिलं, तरी सुद्धा आपण ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर तुम्हाला ही चांगल्या प्रकारची संधी आहे, नक्कीच आपण या संधीचा सदुपयोग घ्यावा. आपण तशा प्रकारचा संकल्प करावा, आपण अधिष्ठान करावं की 3 महिन्यापर्यंत किमान मी स्वतःसाठी, कारण आपण जे ग्रंथ वाचन करतो किंवा जे काय आपण धम्म श्रवण करतो किंवा जे काय आपण वंदना करतो, तर ती इतरांसाठी नसते, ती आपल्या स्वतःसाठी असते. आपलं स्वतःचं ते पुण्यकर्म असते. भगवंत असे म्हणतात की थोकंग थोकंग पुण्य करोते, थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत या पुण्यकर्माचा संचय करण्याची एक सुवर्ण संधी तुम्हा सर्वांना म्हणजे प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे या संधीचा आपण चांगल्या प्रकारचा सदुपयोग घ्यावा. कारण भंतीजी 3 महिन्यापर्यंत म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठेच जाणार नाही, कार्यक्रम सुद्धा घेणार नाहीत, बाहेर कुठे जाणार सुद्धा नाहीत. कारण त्यांना PhD काम करायचं आहे, PhD लिखाण करायचं आहे. आणि PhD लिखाण करता करता तुम्हाला सुद्धा 1 तास 1.5 तास 2 तास जे काही भंतीजी तुम्हाला देणार आहेत तर ते देणार आहेत. त्यामुळे आपण या सुवर्ण संधीचा सदुपयोग घ्यावा, लाभ घ्यावा आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अनंत अनंत असीम असं पुण्य आपण संपादन करावं. थोडक्यामध्ये भंतीने सुद्धा बघा खूप सुंदर उपदेश दिला, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलले, आम्हाला काय जास्त येत नाही पण समजते, थोडे थोडे बोलता जरी येत नसेल तरी समजते. खूप थोडक्यामध्ये बोलले पण खूप छान बोल, ऐक ना. आपले शत्रू आहेत, आपणच आपले शत्रू असतो, दुसरं कोणी आपला शत्रू राहत नाही. या संसारामध्ये कोणीच कोणाचा शत्रू नाही आहे, या संसारामध्ये आपणच आपले शत्रू असतो.
आपला राग आपला शत्रू असतो, आपला द्वेष, आपला मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व काही आपले शत्रू असतात. आणि या शत्रूंना नष्ट करण्यासाठी, या शत्रूंना नाहीस करण्यासाठी हा वर्षावासाचा कालावधी अत्यंत सुपीक शेती आपल्याला आहे, सुपीक जमीन आहे. या सुपीक जमिनीमध्ये आपल्या मनाला आपण प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करावा. सातत्याने आपण विहारामध्ये यावं. सकाळचं सत्र ठरलेलं आहे, सकाळ सत्र छोटे पंथीजी घेणार आहेत. सकाळी वंदना सुत्तपठन त्यांचं सकाळचं सत्र आहे. दुपारी भंतेजी तुम्हा सर्वांना धम्मदेशना बोधी 37 बोधीपाक्ष या धम्मावरती देणार आहे. तसे काही काही संदर्भ चांगले आहे, परंतु एका वेळेस हा उपदेश आपल्या विहारामध्ये झालेला नाही आहे. म्हणजे 37 बोधीपाक्ष धम्म आपण कधी रुद्धिपाठ चांगले असतील, कधी आर्याष्टांग मग चांगला असेल, कधी सप्त बोध्यांक चांगला असेल, परंतु कंटिन्यू मात्र 37 बोधीपाक्ष धम्माचं आपल्याकडे वाचन किंवा देशना झाली नाही. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची संधी तुम्हा सर्वांना आहे. आणि त्यामुळे आपण या वर्षावासाच्या कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत तुम्ही अधिष्ठान करा की एकही दिवस मी खाडे करणार नाही, एकही दिवस मी घरी, एक तास फक्त किंवा 1.5 तास 2 तास ते स्वतःसाठी आपल्या पुण्यकर्मासाठी आपण दिले पाहिजे. एरवी तर आपले काम असतात, 9 महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे विहारात आलो काय विहारात नाही आलो काय एवढं काय फारसं फरक पडत नाही. दर संडेला आपल्याकडे वंदना होते, परंतु वर्षावासाच्या कालखंडामध्ये अन्य जर तुम्ही आजूबाजूला जर बघितलं असेल तर एकही दिवस खाडा नसतो, ऐकलं, सकाळी सकाळी सुरू राहते. त्यामुळे आपलं तरी एवढं चांगलं आहे, ऐकलं, स्वतःच्या कल्याणाचा आहे, लोकांच्या कल्याणाचा आहे, आपल्या मांगलिकांचा आहे. आणि त्यामुळे इतरांकडून आपल्याला जी प्रेरणा घेतली पाहिजे, आपण आपलं पाहून ते घेतात, त्यामुळे आपण सुद्धा त्याच्याकडे पाहून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि सुंदर आपल्या विहारामध्ये रोज बुद्धाची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे, रोज 3 रत्नाची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे, रोज भिक्खू संघाला आपल्याकडून दान पुण्य झालं पाहिजे. हे एकंदरीत सर्व कुशल कर्म तुमच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तुम्हाला सहायक ठरणार आहे. आणि त्यामुळे आज आपल्या या बुद्धरूपाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंगलकामना देतो. आणि आपण सर्वांनी या वर्षावासामध्ये अधिष्ठान करावं, महानानी असीमचं पुण्य संपादन करावं, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना. या ठिकाणी वेळेच्या अभावी वेळ अधिक झाल्या कारणाने अधिक धम्मदेशना देत नाही, तरीही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.